नमस्कार, ताईची खानावळ या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण पनीर बनवणार आहोत, त्यासाठी मी मलईयुक्त दुधाचा वापर केला आहे। इथे एक लिटर दूध घेतला आहे। मी इथे दूध फाटण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला आहे। तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस किंवा साइट्रिक ऍसिड देखील वापरू शकता। एक लिटर दुधासाठी मी अर्धी पळी व्हिनेगर वापरला आहे। जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर दोन लिंबाचा रस वापरा। गॅसवरती मी दूध गरम करून घेते। दूध चांगलं गरम होऊ द्यायचं, म्हणजे चांगली उकळी आणायची आहे, कारण जेव्हा दूध चांगलं उकळणार तेव्हाच आपलं मलईदार पनीर तयार होणार आहे। त्यासाठी आपल्याला चांगलं ढवळून पण देखील घ्यायचं आहे, पळीचा पण वापर करायचा आहे। दूध ओतू जाऊ द्यायचं नाही आहे। अशा प्रकारे पळीने आपल्याला हलवून दूध गरम करून घ्यायचं आहे। दूध गॅसवरती उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यात लगेच व्हिनेगर घालायचं नाही आहे। थोडा वेळ आपल्याला दूध थंड व्हायला द्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातल्या वाफा आपल्याला निघून जायला द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये व्हिनेगर घालायचं आहे। मी दूध खाली गॅसवरून खाली उतरवून घेणार आहे आणि त्यामध्ये अर्धी पळी आता व्हिनेगर घालून घेणार आहे। व्हिनेगर आपल्याला हळूहळूच घालायचं आहे। ज्या डायरेक्शनमध्ये आपण व्हिनेगर घालणार त्याच डायरेक्शनमध्ये आपल्याला दूध ढवळत राहायचं आहे। एका मिनटाच्या आत आपलं दूध फाटायला सुरुवात होते। तुम्ही इथे पाहू शकता की आपलं दूध फाटायला सुरुवात झाली आहे। अशा प्रकारे पाणी वेगळं होतं आणि आपलं पनीर वेगळं तयार होतं। आपल्याला जोपर्यंत चांगलं पनीर तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला ढवळतच राहायचं आहे। तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही पनीर बनवलं तर खूप छान पनीर बनतं। आता मी एका भांड्यावरती कापड घालून घेतलं आहे, कॉटनचं घेतलं आहे। तुमच्या घरी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या। त्याच्याखाली गाळण घेतले आणि त्याच्यामध्ये मी ते ओतणार आहे। त्याच्यामुळे ते पाणी वेगळं होईल आणि आपलं तयार झालेलं मलईदार पनीर वेगळं होईल। अशा प्रकारे मी पनीर आणि त्यातील पाणी वेगळं करून घेतलं आहे। हे गरम असतानाच ह्याच्यावरती आपल्याला फ्रीजमधलं थंड पाणी ओतायचं आहे, त्याच्यामुळे आपलं पनीर एकदम सॉफ्ट तयार होतं। थंड पाणी भरपूर प्रमाणात वापरायचं आहे, जेणेकरून आपल्या व्हिनेगरची टेस्ट पण त्याच्यातून निघून जाते आणि वास वगैरे पण निघून जातो, म्हणून थंड पाण्याचा वापर करायचा आहे। आणि अशा प्रकारे आता आपल्याला बांधून घ्यायचं आहे। घट्ट पिळून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा जे पाणी असेल ना ते आपल्याला काढून अशा प्रकारे पिळून काढून टाकून द्यायचं आहे। बिलकुल पाणी राहता कामा नये, आपल्याला अशा प्रकारे चांगलं पिळून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताच्या साह्याने त्याला आपल्याला जेवढ्या जाडीचं आपल्याला पनीर बनवायचं आहे तेवढ्या जाडीचं आपल्याला हे असं दोन्ही हाताच्या साह्याने प्रेस करून आपल्याला त्याचीच अशी चकती बनवून घ्यायची आहे। आपल्या आवडीप्रमाणे जेवढं आपल्याला पनीर जाड हवं आहे तसं तुम्ही असं बनवू शकता आणि ते आपल्याला नितळायला ठेवायचं आहे। त्याच्यावरती काहीतरी एक जड वस्तू, पोलपाट म्हणा किंवा वरवंट आपल्याकडे असेल तर ते प्रेस करून ठेवायचं। जवळजवळ अर्धा तासासाठी आपल्याला ते प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून जे एक्स्ट्रा पाणी आहे ते त्यातलं निघून जाईल, बिलकुल पाणी राहणार नाही मग आपल्या पनीरमध्ये। मी इथे एक प्लेट घातली आहे, त्याच्यावरती एक माझ्याकडे जाडसर असा दगड आहे तो ठेवला आहे। अर्धा तासानंतर आपलं असं पनीर तयार होतं। एक लिटर दुधामध्ये किती पनीर तयार होतं ते आपण तुम्हाला वजन देखील करून दाखवते। इथे एक लिटर दुधापासून 210 ग्राम पनीर तयार झालं आहे। तुम्ही वजन देखील बघू शकता
210 ग्राम आपलं पनीर तयार झालं आहे। आपल्याला हे लगेच कटिंग नाही करायचे, आपल्याला ते डीप फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवून द्यायचे। एका डब्यामध्ये किंवा एखादा कंटेनर घ्यायचा, मी तो डब्बा वापरलाय, झाकण लावायचं आणि आपल्याला ते फ्रीजमध्ये डीप फ्रीजला ठेवून द्यायचं आहे। अर्धा तासानंतर आपलं पनीर आता कटिंगसाठी तयार आहे। एका डिशमध्ये काढून घेतलंय आणि अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने आपल्याला त्याचे पीस करून घ्यायचे आहेत। डीप फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपलं पनीर थोडं घट्ट होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला पनीरचे तुकडे पाडणं सोपं होऊन जातं। आपण लगेच पनीरचे तुकडे करायला गेलो तर आपलं पनीर कुस्करतं आणि त्याचे नीट काही तुकडे पडत नाहीत, म्हणून आपण ते अर्धा तासासाठी डीप फ्रीजमध्ये ठेवले, जेणेकरून आपलं पनीर सेट होतं आणि आपल्याला असे कट करायला सोपं पण जातं आणि आपलं पनीर छान तयार होतं। तुम्ही इथे पाहू शकता की सुरीच्या साहाय्याने कसे सहज आपल्याला त्याचे पीस करून घेता येतात। आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता की मी अशा प्रकारे कट करून घेतले आहेत। डीप फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडं कडक होतं पनीर आणि जेव्हा नंतर आपल्याला जेव्हा पनीर मसाला किंवा कोणती पनीरची डिश बनवायची असेल तर ते थोडा वेळ काढून ठेवायचं, ते सॉफ्ट होतं आपणच। आता हे अर्धा तासासाठी डीप फ्रीजमध्ये ठेवून देखील सॉफ्ट आहे, तुम्ही थोडा वेळ अजून बाहेर ठेवलं तर अजून सॉफ्ट होईल। तुम्ही एकदा नक्की करून पहा।